28 फेब्रुवारी रोजी संस्कृती फाउंडेशन राहुरी इथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन विविध प्रकारचे सायन्स प्रोजेक्ट्स इथे सादर केलेत. संस्कृती फाउंडेशन राहुरी इथे विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 28 फेब्रुवारी रोजी संस्कृती फाउंडेशन राहुरी इथे विज्ञान दिवस साजरा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरुण तुपविहिरे अध्यक्ष, माननीय श्री सुरेशजी तनपुरे शाळेचे प्राचार्य, माननीय श्री सतीश पाटील आणि सचिव माननीय श्री अभिजित सर उपस्थित होते. यावेळी प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर विज्ञान शिक्षक श्री औदुंबर कडू यांनी मनोगत व्यक्त केलं आणि आजच्या दिवसाचं महत्त्व स्पष्ट केलंय. शाळेचे प्राचार्य यांनी आपल्या भाषणामध्ये सी व्ही रमण यांच्याविषयी माहिती सांगितली आहे. तर माननीय अध्यक्ष श्री तनपुरे सर यांनी जीवनामध्ये विज्ञानाचं महत्त्व विशद केलंय आणि अंधश्रद्धावादी न होता मनुष्यानं विज्ञानवादी व्हावं असं सांगितलंय. तर याप्रसंगी अरुण तुपविहिरे यांनी खेळामधनं विज्ञान कसं शिकावं हे विविध प्रयोगांच्या माध्यमामधनं विद्यार्थ्यांना सांगितलंय. मनोरंजनाबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. याप्रसंगी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिकृती यावेळी सादर केल्यात. या कार्यक्रमास श्री कडू सर, कुमारी अनुप्रिता मॅडम आणि इतर शिक्षकांनी मोलाचं सहकार्य केलंय. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं पालक वर्ग उपस्थित होता. सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिनानिमित्त आपण इथे तुपविहिरे सरांनी इथे बोलवलं होतं. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनवर बरंच चांगल्या प्रकारे भाषण केलं. तर इथं विविध प्रकारचे एक्सपेरिमेंट मुलांनी बनवले आणि खूप उत्कृष्टपणाने बनवले. त्यांच्या मागे त्यांचा पालकांचा पण हात आहे. तर पालकांचं पण मी खूप अभिनंदन करतो. त्याचप्रकारे आपले जे शिक्षक आहेत, पाटील सर असो, आमचे प्रिन्सिपल आणि इतर शिक्षक वर्ग, त्यांचं पण मी खूप हार्दिक अभिनंदन करतो. पॅरेंट्सनी इथं येऊन बघितलं आणि खूप ते प्रोत्साहित झाले, मुलांना प्रवृत्त केलं आणि आम्हाला पण सांगितलं की सर असे उपक्रम घेत जा, आम्ही ते घेतोच. आणि ह्याच पद्धतीने तुम्ही जर इथं बघितलं असेल ह्या बातमीमध्ये की खूप विविध प्रकारचे उपक्रम मुलांनी केले, खूप छानपणे केले, खूप छानपणे मांडले आणि मोस्ट ऑफ द मुलांनी इंग्लिशमध्येच बोलले, हे पण आपण तेवढं प्राऊड फील आहे आमच्यासाठी. सो परत एकदा मी सगळ्यांना बेस्ट विशेस देतो आणि थँक्यू. गुड आफ्टरनून एव्हरी वन. आय एम मिस्टर पाटील, संस्कृती फाउंडेशन प्रिन्सिपल. टुडे वी हॅड ऑर्गनाइज नॅशनल सायन्स अॅन्युअल स्कूल एक्झिबिशन इन आर स्कूल ऑन ओकेजन ऑफ नॅशनल सायन्स डे. सो आय वुड लाईक टू विश यू फर्स्ट अ व्हेरी हॅपी नॅशनल सायन्स डे. Every year we organize national science on the occasion of National Science Day annual school exhibition in our school, and here you see very nice projects students have prepared and with the help of parents and under the kind guidance of my teachers. Darvarshi apan ya thikani ek annual school exhibition हे करवतो. यामध्ये या एक्झिबिशन मध्ये आपण सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व विषयाचे आपण एक्झिबिशन या ठिकाणी भरवतो आणि या एक्झिबिशन द्वारे आपण सर्व विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन पावर आपण या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि या कामामध्ये आम्हाला आमच्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला पालकांचा या ठिकाणी खूप सपोर्ट मिळतो. तर मी स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने सर्वप्रथम सर्व पालकांचे मी मनापासून मनापर्यंत आभार मानतो, माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानतो आणि त्याचप्रमाणे मॅनेजमेंट मला या कामी अतिशय चांगल्या प्रकारे सपोर्ट करतं म्हणून मी माझ्या वतीने माझ्या मॅनेजमेंटचे खूप खूप आभार मानतो. आणि या सर्व गोष्टीमधून आपण मुलांचा सर्वांगीण विकास करतोय आणि मुलं आज 21व्या शतकामध्ये जगत असताना विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर सायन्स शिकत असताना विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण मिळणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासाठी आम्ही हे असे अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवत असतो. तर अशा प्रकारच्या उपक्रमातून आम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या शाळेमध्ये घडवतो. At last, I wish all the students of CBSE all the best for their examination.
And also I wish all the students who are studying in Maharashtra State Board Class 10. All the best students, do well, get well. Thank you. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. या निमित्त आमच्या संस्कृती फाउंडेशन शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्राध्यापक अरुण तुपविहारे सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डॉक्टर सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुपविहारे सरांनी समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आज स्थापित आहे तिच्या विरुद्धचा आपण कसा समजून घेऊ शकतो ती आणि तिला शास्त्राद्वारे किंवा विज्ञानाद्वारे कसं उत्तर देऊ शकतो याबद्दलचे अनेक छोटे छोटे प्रयोग त्यांनी करून दाखवले. विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्या हस्ते सर्व विज्ञान प्रदर्शनाच्या वर्गांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावरती अनेक चांगले चांगले मॉडेल्स बनवले आणि ते बघून खरोखरच असंही वाटतं की संस्कृती फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांमध्ये खरोखरच वैज्ञानिक दृष्टी आली आहे का असा कधी कधी प्रश्न पडतो. मी पुन्हा एकदा सर्व उपस्थित पाहुण्यांचे विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. महेश दाने, C24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.